जम्मू काश्मीरच्या शोपियां शहरातील अरहमा गावात पोलिसांच्या गस्ती पथकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले. अतिरेक्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. यात 3 पोलीस जागीच ठार झाले तर गंभीर जखमी असलेल्या एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इश्फाक अहमद मीर, जावेद अहमद भट, मोहम्मद इक्बाल मीर आणि आदिल मंजूर भट अशी या 4 शहीद पोलिसांची नावं आहेत. दरम्यान पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोर अतिरेक्याचा शोध घेतला जातोय.